हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही सर्वेजण? तर गाईज, आज आपण खेळण्यासाठी जात आहोत रोब्लॉक्स. तर गाईज, रोब्लॉक्स मध्ये आपण सर्वप्रथम आपली आय डी तयार करूया आणि त्यानंतर माझ्या डोक्यात विचार आहे की मी रेड लाईट आणि ग्रीन लाईट ही जी तुम्हाला समोर दिसतीये ती गेम खेळावी. चला तर मग आपण खेळायची ती मग. ओके, आता आपण ती खेळत आहोत. तर ओके, तर आता ही जी गेम आहे ती स्क्विड गेमद्वारा इन्स्पायर झालेली आहे. तर रोब्लॉक्स म्हणजे काय? हे एक फ्री ऑफ कॉस्ट ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म आहे जो की युजर्स लोकांना इतर खेळाडूंनी तयार केलेले गेम खेळण्याची तसेच स्वतःचे गेम डिझाईन करण्याची सुद्धा परमिशन देते. हे प्लॅटफॉर्म गेमिंग शैलीची विस्तृत श्रेणी ऑफर करते. तुम्ही आता जे काही पाहताय तर हा स्क्विड गेमच्या अधोगतचा स्टार्टिंग एरिया आहे. तर हा पूर्णपणे म्हणजे बनलेला नाही दिसतोय, कारण बघा हे सगळे अर्धवटात दिसत आहेत विदाऊट एनी कलर्स. हां, आय थिंक की ही लॉबी असेल स्क्विड गेमची. तर रोब्लॉक्स कोणी बनवले? डेव्हिड पाचुकी आणि एरिक कॅसल यांनी 2004 रोब्लॉक्स तयार केला आणि 2006 त्यांनी ते रिलीज केला. पाचुकी आता रोब्लॉक्सचे CEO आहेत. कॅसल 2013 मरण पावले, निधन झालं त्यांचं, पण तोपर्यंत ते अभियांत्रिकीचे प्रशासक आणि उपाध्यक्ष होते. रोब्लॉक्स लाल दिवा हिरवा दिवा ही गेम बघा नेटफ्लिक्स मालिका स्क्विड गेमवर आधारित आहे. जी तुम्हाला मी आता स्टार्टिंगला सांगितलं होतं, तर हा एक सर्वायवल हॉरर गेम आहे. ह्या गेममध्ये खेळाडूंना म्हणजे प्लेयर्स लोकांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मैदान ओलांडणे म्हणजे पार करणे आवश्यक आहे. जेव्हा रोबोट म्हणतो रेड लाईट म्हणजे लाल दिवा, तर तेव्हा सगळ्याच प्लेयरला थांबावे लागते. जर समजा एखादा खेळाडू लाल दिवा म्हणलेला असताना सुद्धा मूव्ह ऑन करतो, तर त्याला एलिमिनेट म्हणजेच काढून टाकले जाते. तर रोब्लॉक्स 7 जास्त वयांच्या मुलांसाठी उपयुक्त आहे, परंतु काही म्हणतात की लाल दिवा हिरवा दिवा लहान मुलांना हिंसेचा सामना करावा लागतो. गेममध्ये जेव्हा पत्रांना मारले जाते तेव्हा त्यांच्या बंदुकीच्या गोळ्या वापरल्या जातात. तर गाईज, ही जी काही माहिती होती मी तुम्हाला सांगितली आहे. सो प्लीज ह्याचा काही म्हणजे मिसयूज काही करू नका, हे तुम्हाला फक्त रिक्वेस्ट आहे माझी. तर मी तुम्हाला जी काही माहिती दिली आहे त्याने तुम्हाला अंदाज आलाच असेल की रोब्लॉक्स म्हणजे काय. तर रोब्लॉक्सचे गेम कोणी बनवले आणि रोब्लॉक्स रेड लाईट ग्रीन लाईट ह्याबद्दल तुम्हाला सगळंच माहिती पडलं असेल. तर आता आपला रोल काय? तर मी ॲज अ प्लेअर म्हणून तयार झालेलो आहे. तिथे फ्रंट मॅन आणि रोबोट. रोबोट म्हणजे ती स्क्विड गेमवाली उकुडाडू चिडे नाडणीना काय बोलायचं नाही, कॉपरेट यायचा आणि कारण तर मानायचं नाही बरोबर. ओके, तर आता सगळेजण तयार झालेले आहेत. वेलकम टू रेड लाईट ग्रीन लाईट. आय एम द होस्ट ऑफ द 6 गेम्स यू आर अबाउट टू प्ले. माय गॉड, मला वाटलं फक्त एकच गेम आहे ना ज्याबद्दल मी तुम्हाला आता सांगितलं. द पर्सन हू सर्वाइव्स ऑल गेम्स विल बी रिवॉर्डेड द मनी इन दिस पीक. Money will be added every time a player gets eliminated. तर जसं जसं एक प्लेयर जाईल तसं त्या पिकी बँकमध्ये कॉइन्स ॲड केले जातील. तर चला तर मग मेक युअर वे टू द फर्स्ट गेम. तर आता आपल्याला आपल्या पहिल्या गेमकडे ज्या मार्गाकडे जायचं आहे. अरे 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 बाप रे, गर्दी खूप झालेली आहे. सरका सरका मला जायचं आहे वर. अरे सरका रे भाऊ भाऊ, ए भाऊ भाऊ भाऊ, मध्ये काय येतो रे तू? चल जाऊ दे,
गर्दी आहे म्हणून तुला काय बोलणार नाही आहे, पण चूक त्याची पण नाही आहे, चूक आपले पण आहे. ओके, तर आता आपण जाऊ पुढे. मला वाटलं आता तो गोळी मारतो काय की स्क्विड गेम चालू होण्याच्या आधीच. अरे बचाव, अंधार अंधार आहे, अंधार अंधार आहे, वाचवा मला वाचवा. अरे रस्ता आहे ना, चला चला जाऊ तिकडे. तर मी तुम्हाला जे काही स्टार्टिंगला सांगितले ते तर आता ही स्क्विड गेम चालू होत आहे. ग्रीन लाईट रोबोटने बोलले, रेड लाईट म्हणले की थांबायचं आहे. मला माहिती आहे ह्यातला कुणीतरी हल्लेला आहे, हल्ला. तो प्लेयर वाचला का थोडक्यात? ओके, दोन जण मरणार आता. ओके स्टॉप. फक्त एसिनेटाचा फरक होता. ठीक आहे, पण आपण वाचलो. जर आता उडी मार मार पळक पळक कसा पण जाऊ आपण. हां, ग्रीन लाईट पळा पळा पळा. यस, तर आपण हा जो गेम आहे आपण तो पार केलाय. तर गाईज ओके, तुम्ही आता एक समोरून बघा जे काही पाहताय तुम्ही. तर हे जो जे खालचे ते गोळी मारता समोरच्या प्लेयर्स लोकांना. ओके, आणि तो जो बॉल आहे तिचे गाणं म्हणते ओ कोणाडू सिणे नाडो निनो. ग्रीन लाईट रेड लाईट. तर बघा आपले आजूबाजूचे प्लेयर्स काय काय येडेचाळे करतायत, बघायचे तुम्हाला बघायचंय का? चला दाखवतो. बघायचं ना काय माहित थांब. सगळ्यात पहिलं इमोट स्विच टू रिस अवतार टू प्ले इमोट, म्हणजे रिस अवतार सगळ्यात पहिलं मला आता माहीत करून घ्यावं लागेल की रिस अवतार काय. आय हॅव आयडिया. तर त्यानंतर मग इमोट, हे ये फ्री फायर गेम थोडी आहे इमोट करायला. चला असू दे, काही हरकत नाही आहे. फ्री फायरमध्येच इमोट असावं किंवा पबजीजमध्ये इमोट असावं असं काही नाही आहे. हो गई रोबोटवरच. अरे बाट्या, तिने एक पंच मारलं की तू उडून जाशील. ऐकलं काय? हा कसला ऐकतोय? येडेचाळीच करत राहणार. यांची हिंमत कशी होती रे रोबोटवर हे करण्याची? अरे चढतात कसं काय, आणि रोबोट सुद्धा काहीच करत नाही. वा ओके, तर आपल्याला आता सेकंड गेमसाठी जायचं आहे जसं की फ्रंट मॅनने सांगितलं आहे. तर पळायचं आपल्याला, ठीक आहे, चलत नाही जायचं. तर बघूया सेकंड गेममध्ये काय असणार आहे. मला फक्त एवढंच माहीत होतं की रेड लाईट ग्रीन लाईट एवढंच आहे, म्हणजे मला सुद्धा एवढं काही खास ह्या गेममध्ये सुद्धा गेम आहेत असं माहीत नव्हतं. ठीक आहे, अरे त्या प्लेअरने येडेचाळी केले म्हणून त्याला शूटरने शूट करून टाकले. हां एक मिनिट एक मिनिट, तर मला ह्याचा आयडिया आलेला आहे बघा. तर आपल्याला एखादा बॉक्स दिला जातो, त्यामध्ये शेप्स असतात, तर ते शेप आपल्याला काढून दाखवायचं. हां मला अंदाज आलाच होता, कारण हा जो एरिया आहे मी पाहिला होता जेव्हा ती गेम जे व्हायरल अशी झाली होती. तर बघूया आपल्याला कोणता शेप भेटतो ना, आपण ते कट करू शकतो का नाही करू शकत, बघूया काय होते पुढे.
You'll be making cookies. Use your toothpick to carve out your cookie without breaking it. Breaking your cookie will get you lucky. Finish your cookie with an entire piece. Continue. अरे बाकी चिकुड़ी ले. Carefully trace out your cookie without breaking it. यार ही क्रैक होते हो गाइस गाइस कोणी तर सांगा मला कसं त्याला बाहेर काढायचं. आय थिंक आता मी मरणार. सॉरी गाइस मरतोय. बचाव मुझे बचाव मला वाचवा. ओ नो. तर हे बाकीच्यांचे आपल्याला जे काही आहे ते दाखवत आहेत. तर ओके पण आता काहीच उपयोग नाही आहे. तर याच्यासाठी मी एवढंच बास करतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्ही व्हिडिओवर नवीनच आला असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब तिन्ही करून टाका. तर मी तुमच्याशी मिळतो नवीन व्हिडिओमध्ये. तो पेन साठी बाय बाय अँड सी यू बाय.